अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणं आणि त्यावरील उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. चला तर मग पाहूया. शेतकरी मित्रांनो, नत्र या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडाची खालची पानं पिवळी होतात आणि मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात. शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकावर नत्राची जर कमतरता दिसत असेल तर त्यावरती आपण उपाय म्हणून 1% युरिया ची फवारणी करू शकता. 1% युरिया म्हणजेच 100 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण पिकांवर फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचं महत्वाचं अन्नद्रव्य आहे स्फुरद. स्फुरदच्या कमतरतेमुळं आपल्या पिकांची पानं हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागील बाजू जांभळट होते. स्फुरद या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी 1-2% म्हणजेच 100-200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून डाय अमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी, म्हणजेच DAP ची फवारणी करावी. शेतकरी मित्रांनो, 3 नंबरचं मुख्य अन्नद्रव्य आहे पालाश. पालाश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं पिकांच्या पानांच्या कडा तांबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात, खोड आकुड होऊन शेंडे गळून पडतात. शेतकरी मित्रांनो, पालाश म्हणजेच पोटॅशची कमतरता दूर करण्यासाठी आपण 1% सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी, म्हणजेच 100 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात आपण फवारणी आपल्या पिकांवर करू शकता. शेतकरी मित्रांनो, 4 नंबरचं अन्नद्रव्य पाहणार आहोत ते आहे लोह. लोहाच्या कमतरतेमुळं पिकांच्या शेंड्यांकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो, झाडांची वाढ खुंटते. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी उपाय म्हणून 25 किलो फेरस सल्फेट जमिनीतून शेणखताबरोबर हेक्टरी देणं आवश्यक आहे, म्हणजेच आपण एकरी 10 किलो फेरस सल्फेट देऊ शकता किंवा 0.2% चिलेटेड लोह याची फवारणी आपण पिकांवर करू शकता. 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फेरस सल्फेटची आपण पिकांवर फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं झाडाचा किंवा पिकाचा शेंडा आणि कोवळी पानं पांढरट होऊन मरतात, सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात, फळावर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात. शेतकरी मित्रांनो, बोरॉनची कमतरता भरून काढण्यासाठी 50 ग्रॅम बोरिक ऍसिडची पावडरची 10 लिटर पाण्यातून पानांवर फवारणी करावी. शेतकरी मित्रांनो, 6 नंबरचं आपण अन्नद्रव्य पाहणार आहोत ते आहे झिंक, म्हणजे जस्त. या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं पिकांची पानं लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो आणि पानं ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. शेतकरी मित्रांनो, झिंक या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण हेक्टरी 10-20 किलो झिंक सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत देणं गरजेचं असतं किंवा 0.2% चिलेटेड झिंक पिकावर फवारावं. 0.2% म्हणजे 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. शेतकरी मित्रांनो, 7 नंबरचं अन्नद्रव्य पाहणार आहोत ते आहे मंगल, म्हणजेच मॅंगनीज. मॅंगनीजच्या कमतरतेमुळं पिकांच्या पानांच्या शिरा हिरव्या आणि शिरांमधील भाग क्रमाक्रमानं पिवळा होतो आणि नंतर पांढरट होऊन करडा होतो, संपूर्ण पान पिकट होऊन नंतर गळून जातं. शेतकरी मित्रांनो, मॅंगनीजची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला हेक्टरी 10-25 किलो मॅंगनीज सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत देणं गरजेचं असतं किंवा 0.2% चिलेटेड मॅंगनीजची फवारणी करणं गरजेचं असतं. 0.2% म्हणजेच 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, म्हणजेच 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. शेतकरी मित्रांनो, 8 नंबर जे अन्नद्रव्य पाहणार आहोत ते आहे मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळं पिकांवर पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात, पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव सरवतो. शेतकरी मित्रांनो, मॉलिब्डेनमची कमतरता भरून काढण्यासाठी हेक्टरी 0.25 किलो सोडियम मॉलिब्डेट जमिनीतून द्यावं लागतं. शेतकरी मित्रांनो, 9 नंबरचं अन्नद्रव्य पाहणार आहोत ते आहे तांबे. पिकांच्या किंवा झाडांच्या शेंड्याची वाढ खुंटते, झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो, खोडाची वाढ कमी होते, पाने लगेच गळतात. या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी उपाय म्हणून मोरचूद 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. शेतकरी मित्रांनो, 10 नंबरचं अन्नद्रव्य पाहणार आहोत ते आहे गंधक, म्हणजेच सल्फर. पिकांच्या किंवा झाडांच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो आणि नंतर पाने पूर्ण पिवळी पांढरी पडतात. शेतकरी मित्रांनो, गंधकाची कमतरता भरून काढण्यासाठी हेक्टरी 20-40 किलो गंधक जमिनीतून शेणखतासोबत देणं गरजेचं असतं. सोयाबीन, भुईमूग अशा तेलबिया पिकांमध्ये आणि इतर पिकांमध्ये सुद्धा गंधकाचा खूप महत्वाचा रोल असतो, त्यामुळं आपण पेरणीबरोबर 10 किलो एकरी गंधक देणं गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, 10 महत्वाच्या अन्नद्रव्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.